बुलेटिन मध्ये आपण जाणून घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. उद्योगमंत्री उदय सामंतांनी जत तालुक्यात पाणी संघर्ष समितीसोबत बैठक घेतली. उमदीतील दुष्काळग्रस्तांसोबत त्यांनी संवाद साधला. सांगलीमधील जतमध्ये 100 हेक्टर जागेमध्ये MIDC उभारण्याबाबत निर्णय घेऊ. त्यासाठी 8 दिवसांमध्ये मुंबईत बैठक आयोजित केली जाईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पाण्याबरोबर रोजगाराबाबत निर्णय घेतला जाईल असं देखील उदय सामंत यांनी म्हटलं आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तिकोंडी तलावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. जतचं विभाजन करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सीमावर्ती भागातील जे बांधव गुजरात आणि कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देत आहेत त्यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा अशी विनंती चित्र वाघ यांनी केली आहे. सरकारला फक्त 125 दिवस आलेत 25 दिवस झालेत आणि शिंदे फडणवीस सरकार सक्षम आहे. परिस्थितीत बदल होईल असंही त्या म्हणाल्या. अशी गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या सुरगाणामधील ग्रामस्थांनी गुजरातमध्ये जाण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासन जागं झालं आहे. सीमावर्ती गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचं काम आणि मूलभूत सुविधांचं काम प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आलं. लातूरच्या जळकोट तालुक्यातील माळ हिप्परगा इथे शेतकऱ्यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निकाल देताना उदगीर कोर्टानं जिल्हाधिकाऱ्यांना चांगला दणका दिला. जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुर्ची टेबल कॉम्प्युटर AC इत्यादी सर्व साहित्य जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. पुणे महापालिकेत कंत्राटी सफाई कर्मचारी नोंदणीमध्ये घोटाळा झाला. नोकरी देण्यापूर्वी ठरलेल्या रकमेपेक्षा ठेकेदार कमी पगार देत असल्याची माहिती उघड झाली आणि या संदर्भात वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप तक्रारदार संतोष साठेंनी केला. कोल्हापुरातील रमणमाळा परिसरात गव्यांचा कळप दिसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर वनविभागाचे जवान गावात दाखल झाले असून कळपाचा शोध घेतला जातोय. बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करताना मृत्यू झाला आणि यावरून सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बीडमध्ये उपोषणादरम्यान अप्पाराव पवारांचा मृत्यू झाला. यासंदर्भात खासदार प्रीतम मुंडे यांनी पवार कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. दरम्यान अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची जिल्हा प्रशासनाने अधिक काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. आणि या घडामोडींमध्ये एक महत्त्वाची बातमी अशी की ठाण्यामध्ये 100 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. कारवाईमध्ये 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि अधिक चौकशी सुरू आहे. घोडबंदर परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. ठाण्याच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. 100 किलो गांजा जो आहे तो जप्त करण्यात आला आहे. आणि आता इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानामधील वाघ गुजरातला जाणार आहेत. या बदल्यात अहमदाबादच्या कमला नेहरू प्राणी संग्रहालयाकडून कोल्हा आणि इमू पक्षी देण्यात येणार आहे. घरकुल घोटाळ्यातील मुख्य संशयित सुरेश जैन यांना नियमित जामीन मंजूर झाल्यानं ते जळगावमध्ये परतणार आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी सुरेश जैन यांच्या स्वागतासाठी बॅनर्स लावण्यात आलेत आणि त्यामुळे हे बॅनर्स चर्चेचा विषय ठरले. भडगाव ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं गरोदर महिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवलं जात आहे. या गैरसोयीविरोधात स्थानिक आक्रमक झालेत. रुग्णालय प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी शल्यचिकित्सकांना निवेदन दिलं. औरंगाबादमध्ये गोवरचा फैलाव झपाट्यानं होतो. शहरात 6 नवे गोवर संशयित रुग्ण आढळलेत. त्यामुळे गोवर संशयितांचा आकडा 106 पोहोचला. त्यामुळे महापालिकेच्या वतीनं लसीकरण शिबिर भरवण्यात येणार आहे. बुलढाण्यामधल्या भादुलीमधील पुंजाजी खडेकर यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या 4 मुलींनी पार्थिवाला खांदा देत परंपरेला फाटा दिला. या मुलींनीच मुखाग्नी देत वडिलांवर अंत्यसंस्कार केले. कुरवाड तालुक्यातील फांगुळ गव्हाण साखरवाडी रस्त्याची दुरावस्था झाली. याबाबत वारंवार तक्रार करूनही रस्ते दुरुस्ती केली जात नाही आणि त्यामुळे दिव्यांग आदिवासी बांधवांनी रस्त्यामध्ये अडथळा ठरणारी खडी आणि दगड उचलण्यास सुरुवात केली. नंदुरबारच्या अक्कलकुवा ग्रामपंचायतीमध्ये सुविधांच्या अभावामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. अक्कलकुवातील इंदिरानगर भागात घाणीचं साम्राज्य असून स्थानिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. अनेकदा लेखी तक्रार करूनही ग्रामपंचायतींकडून दुर्लक्ष केलं जात आहे.
बदलापूरच्या वांगणी ग्रामपंचायत हद्दीमध्ये 8 दिवसांपासून कचरानं उचलल्याने सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलं आहे. कचऱ्याची दुर्गंधी पसरली असून नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर कचऱ्याच्या समस्येवर मार्ग काढावा अशी मागणी नागरिक करत आहेत. उस्मानाबादच्या कळंब आगारात 80 गाड्यांची गरज, फक्त 60 गाड्या उपलब्ध असल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय होते. उपलब्ध गाड्यांच्या दुरावस्थेमुळे अनेकदा बस फेऱ्यासुद्धा रद्द केल्या जात असल्यानं कळंब आगाराला चांगल्या गाड्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवासी करतात. धरणगावमधील उद्यानाच्या लोकार्पणावरून ठाकरे आणि शिंदे गटात शिरेवादाची लढाई पाहायला मिळाली. मात्र दोन्ही पक्षांकडून लोकार्पण झालेलं हे उद्यान तिसऱ्याच दिवशी बंद केल्यानं नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. निगराणीची निविदा निघाली नसताना लोकार्पणाची घाई का असा सवाल विचारला जातो. अकोल्याच्या बोर्डीत महाराष्ट्र शासन आणि कृषी विभागाने जागतिक मृदा दिन साजरा केला. यानिमित्त रासायनिक खत व्यवस्थापन शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. यात शेतकऱ्यांना माती परीक्षणासह विविध बाबतीत उपाययोजना करण्यात आल्या. सोलापुरात सिद्धेश्वर कारखान्यातील चिमणीसाठी बोरामणीतील ग्रामस्थांनी सोलापूर हैदराबाद महामार्गावर रस्ता रोको केला. सिद्धेश्वर कारखान्यावर कारवाई करू नये अशी मागणी आंदोलकांनी केली. मालेगाव बोरी आंबेदरी बंदिस्त पाईपलाईन या मुद्द्याला घेऊन आंदोलन पेटलंय. संतप्त शेतकरी ग्रामस्थांनी मालेगाव विधायक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या 40 गाव फाट्यावर रस्ता रोको केला. पीक विमा प्रश्नी स्वाभिमानी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. बुलढाण्यात शेकडो ग्रामस्थ शेतकऱ्यांनी संग्रामपूर कृषी कार्यालयावर धडक देत 100% नुकसान भरपाईची मागणी केली. यात एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला आव्हान देण्यात आलंय. हिंदू महासंघाकडून मुंबई हायकोर्टात या संदर्भातली याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आर्यनच्या निर्दोष मुक्ततेविरोधात हिंदू महासंघाकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्याचं आपण बघतोय. आर्यनच्या तपासात काही त्रुटी असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. आर्यन खानच्या निर्दोष मुक्ततेला हिंदू महासंघाने विरोध केलाय. आर्यनच्या निर्दोष मुक्ततेविरोधात हिंदू महासंघाकडून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. आता पुन्हा एकदा आपण जाणून घेणार आहोत इतरही घडामोडी अगदी झटपट सुरुवात करूयात. छत्रपती शिवाजी महाराज देशासाठी पूजनीय आदरणीय असून त्यांच्याबद्दल संबंध हिंदुस्थानाला अभिमान आहे. त्यांच्याबाबत बोलण्यास कोणाची काही चूक झाली असेल तर त्यांनी ती सुधारली पाहिजे, गरज पडल्यास माफी मागितली पाहिजे असं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. प्रसाद लाड यांचा जन्म आणखी जन्म पाकिस्तानात झाला की आणखी कुठे हे तपासावं लागेल असं सांगत संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. संजय राऊत सर्वज्ञानी आहेत, ते काहीही बोलू शकतात अशा शब्दात चित्रवाघ यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. टाचणीवर जागा ही इतर राज्याला देणार नसल्याचं आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं आणि त्यामुळे संजय राऊतांनी चिंता करू नये असा टोला त्यांनी लगावला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला बोल केला. रोज सकाळी उठून बोलण्यापेक्षा त्यांनी कबड्डी खेळावी अशी टीका उदय सामंत यांनी राऊतांवर केली. यावर कबड्डी खेळायची असेल तर बेळगाव सीमारेषेला हात लावून या असं प्रत्युत्तर संजय राऊतांनी सामंत यांना दिलं. जो राजा जास्त झोपतो तो आळशी असतो म्हणून त्याचं राज्य जास्त टिकत नाही अशी टीका बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. राजा झाल्यानंतर झोपावं लागत नाही तर जनतेला भेटावं लागतं असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं. तात्या कधी येत आहे वाट पाहतोय अशी खुली ऑफर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी आपल्याला दिल्याची माहिती पुण्यातील मनसे नेते वसंत मोरेंनी दिली. त्यामुळे वसंत मोरे मनसेची साथ सोडून राष्ट्रवादीत जाणार का हे पाहावं लागेल.
राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच डॉक्टर अमोल कोल्हेंनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. प्रत्येक महापुरुषाला जातीची चौकट आणि धर्माचा हार घातला आहे हे दुर्दैवी असल्याचं अमोल कोल्हेंनी या ट्विटमध्ये म्हटलंय. छत्रपती उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन आंदोलन करावं, इथे बसून दंगा करून काय होणार आहे असं वक्तव्य आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी केलं. शिवरायांबाबतच्या वक्तव्याचा आम्ही सुद्धा निषेध व्यक्त केला असून देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे असं देखील त्यांनी म्हटलंय. शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू आमच्या कोणाच्याही मनात येऊ शकत नाही असं वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय. बोलण्याचा मतितार्थ आणि समजण्याचा वेगळा असतो असं म्हणत गिरीश महाजनांनी भाजप नेत्यांची पाठराखण केली आहे. पुण्यात माजी महापौरांनी धरणं आंदोलन केलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राजभवनाबाहेर माजी महापौरांनी एकत्र येत आंदोलन केलं. शिवरायांबाबत होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिंदे फडणवीस सरकारमधील नेत्यांमध्ये वाद वाढताना दिसतोय. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आम्ही शांत बसलो मात्र आता शांत बसणार नाही असा इशारा शिंदे पक्षातील संजय गायकवाड यांनी दिलाय. भाजप नेते किरीट सोमय्या मंचरमध्ये दाखल झाले. ज्ञानेश्वर पतसंस्थेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. या पार्श्वभूमीवर तक्रारदारांची ते भेट घेत आहेत. आमदार वैभव नाईक यांनी आज रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली. चौकशीला जाण्यापूर्वी वैभव नाईक यांनी ठाकरे पक्षाचे राजन साळवी यांची भेट घेतली. एसीबीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी हजर राहणार नसल्याची माहिती आमदार राजन साळवींनी दिली आहे. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी 15 दिवसांचा अवधी मागितला असून कितीही दबाव टाकला तरी डगबगणार नाही असं वक्तव्य राजन साळवींनी केलं. रामदास आठवलेंसह आंबेडकरी नेते आमच्यासोबत आहेत त्यामुळे खरी शिवभक्ती भीमशक्ती आमच्याकडे असल्याचं स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावर रेणुका मातेचं दर्शन घेतलं. माता रेणुकेचं दर्शन घेऊन निघाल्यानंतर गड उतरताना ऊसाचा रस पिण्याचा मोह त्यांना आवडता आला नाही. यावेळी नाना पटोले यांनी स्वतः रसवंती चालवत रस बनवला. शिवरायांचा एकरी उल्लेख करणाऱ्या रावसाहेब दानवेंचा उदयनराजे समर्थकांनी जोरदार निषेध केला. पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावानजीक नॅशनल हायवेवर टायर पेटून रस्ता बंद करून दानवेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शिर्डीत ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सोमवारी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली. निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींसाठी सुमारे 16,000 जणांनी अर्ज दाखल केले. या अर्जांची छाननी सध्या सुरू असल्यानं उमेदवारांच्या मनात धाकधूक पाहायला मिळते. बीडच्या 704 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी दाखल झालेल्या 24,077 अर्जांची छाननी आज होते. त्यामुळे कोणाचे अर्ज राहणार आणि कोणाचे अर्ज बाद होणार याकडे बीडकरांचं लक्ष लागलंय. छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापराल तर तुमच्या 100 पिढ्या बर्बाद होतील अशा शब्दात भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी संताप व्यक्त केला. शिशुपालाचे 100 अपराध होऊन अंत झाला तसा तुमचा होईल असंही ते म्हणाले. औरंगाबादमध्ये बाईक चालकानं रिक्षा चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. बाईकला धक्का लागल्याच्या कारणावरून ही मारहाण केल्याचं समोर येत आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. धुळ्यातल्या कावठी शिवारात पोलिसांनी छापा टाकत बनावट दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरात डिस्टिलरी कंपनीच्या नावाचा गैरवापर करत स्पिरिटपासून बनावट दारू तयार केली जात होती आणि या प्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 कोटींच्या मुद्देमालासह 7 जणांना अटक करण्यात आली. भंडाऱ्याच्या जांभळी सडक गावातील 2 गोठ्यांमधून 28 शेळ्यांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आलाय. यात पशुपालकांचं 3 लाखांचं नुकसान झालं. अमरावतीमधल्या अंजनगाव सुरजी इथं चोरट्यांनी गोदामावर दरोडा टाकला आणि यावेळी इथल्या सुरक्षा रक्षकाला बांधून मारहाण करण्यात आली. यात व्यावसायिकही जखमी झाले असून चोरट्यांनी साहित्यांची तोडफोड करत 4 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली.
5 वर्षाची मुकलीवर 19 वर्षीय नराधमाना अत्याचार केल्याची संतापजनक घटना बोईसर पूर्वेत घडली. अत्याचारानंतर हा नराधम चिमुरडीला जीवे मारण्याची धमकी द्यायचा. बोईसर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर पोलीस स्टेशनच्या लॉकअपची खिडकी तुटून 5 आरोपी फरार झाले. त्यापैकी दोघांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं. धाणूच्या उधवा परिसरात रेशनचं धान्य चोरून विक्रीसाठी नेलं जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय आणि या प्रकरणी तलासरी पोलिसांनी लाखो रुपयांच्या धान्यासह टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं. तालमीतील मल्लाने पराभूत केल्याच्या रागातून बीडच्या आष्टीत पैलवानास बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या प्रकरणी 20 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या आरोपींमध्ये महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल सईद चाऊसचा मुख्य आरोपी म्हणून समावेश आहे. नागपूरमध्ये विवाहितेवर ऍसिड हल्ला करण्यात आला आणि हल्ल्यात विवाहिता थोडक्यात बचावली. मात्र महिलेच्या कडेवर असलेला 2 वर्षीय चिबुकला जखमी झाला. चिबुकल्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबादच्या ओझर गावात एक धक्कादायक घटना घडली. नातवाने मुलगी पळवली म्हणून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी आरोपी विवेक पिंपळ्यांसह दोघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. येवल्यातील बेपत्ता तरुणीचा पाजरवाडीमधील विहिरीत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. रुपाली देवरे असं या तरुणीचं नाव असून ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. भंडाऱ्यामधील 8 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी साकोली पोलिसांनी मृत मुलीच्या चुलत भावाला अटक केली आहे. आरोपीला 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. गेल्या 10 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी महिलेस गोंदिया पोलिसांच्या पथकाने मध्यप्रदेशातील बालाघाटमधून अटक केली आणि या महिलेच्या पतीकडून तसंच शेजारी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सोलापूर इथल्या एका तरुणानं मुंबईतील जुळ्या बहिणीशी एकाच मांडवात लग्न केलं आणि या लग्नाची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. या प्रकरणी चौकशी करून त्वरित कारवाईचे आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले. पुढे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारनं स्कूटीला दिलेला धडक दिल्यानं स्कूटीवरील महिलेचा मृत्यू झाला. रस्ता ओलांडताना कारनं स्कूटीला उडवल्यानंतर महिला गंभीर जखमी झाली. उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. कार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकप्रिय. विक्रीसाठी नेलं जात असल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी तलासरी पोलिसांनी लाखो रुपयांच्या धान्यासह टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं. तालमीतील मल्लानं पराभूत केल्याच्या रागातून बीडच्या आष्टीत पैलवानास बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी 20 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यात आरोपींमध्ये महाराष्ट्र केसरी विजेता मल्ल सईद चाऊसचा मुख्य आरोपी म्हणून समावेश आहे. नागपुरात विवाहितेवर ऍसिड हल्ला करण्यात आलाय. हल्ल्यात विवाहिता थोडक्यात बचावली आहे. मात्र महिलेच्या कडेवर असलेल्या 2 वर्षाचा चिमुकला जखमी झालाय. चिमुकल्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. औरंगाबादच्या ओझर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. नातवानं मुलगी पळवली म्हणून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी विवेक पिंपळेसह दोघांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. येवल्यातील बेपत्ता तरुणीचा पाजरवाडीमधील विहिरीत पडून मृतदेह सापडलेला आहे. रुपाली देवरे असं या तरुणीचं नाव आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय. भंडाऱ्यातील 8 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी साकोली पोलिसांनी मृत मुलीच्या चुलत भावाला अटक केली आहे. आरोपीला 9 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या 10 वर्षांपासून फरार असलेले आरोपी महिलेस गोंदिया पोलिसांच्या पथकाने मध्य प्रदेशातील बालाघाट मधून अटक केली आहे। या महिलेच्या पतीकडून तसेच शेजारी गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली। हडपसरच्या एचडीएफसी शाळेत स्कूल बस चालकाचं कंत्राट रद्द केल्याने त्याने शाळेमध्ये गोंधळ घातला। स्कूल बस चालक जयदीप निकम याने अनेक पालकांना शाळेत कोंडून ठेवलं। या प्रकरणी पोलीस शाळेत दाखल झाले असून तपास सुरू आहे। घोड़े व्यापारासाठी देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोड़े बाजाराला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। या बाजारात जवळपास 1000 हून अधिक घोड़े दाखल झाले असून 3 घोड्यांची खरेदी देखील झाली आहे। नागपुरामध्ये 28 महिन्यांनंतर सोन्याच्या दराने झळाळी घेतली। नागपुरात सोन्याचा आजचा दर 54400 रुपये इतका आहे। याआधी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर 54000 होता। आज गुजरात मध्ये दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांकरता मतदान पार आणि त्या ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत इतरी घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूया। समृद्धी महामार्गाच्या कामात खोके घेऊन महाविकास आघाडी सरकार पडल्याचा आरोप वीरेंद्र जगताप यांनी केला। समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई न करता कॅबिनेट बैठकी घेऊन कारवाई थांबवल्याचंही ते म्हणाले। छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी रावसाहेब दानवे प्रसाद लाड यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमण झाली। जळगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी दानवे आणि लाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन केलं। त्रिसुमय्या जुन्नर दौऱ्यावर असून त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली। ठाकरेंच्या पक्षाकडून त्यांच्या विरोधात निदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली। भंडाऱ्यात भूमिगत गटार योजनेच्या काम आहे ते धीम्या गतीने सुरू आणि त्यात निकृष्ट दर्जाचं काम ठिकठिकाणी कामामुळे झालेले खड्डे त्यामुळे नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत। दरम्यान स्थानिकांकडून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात संताप व्यक्त केला जातो। घोडे व्यापारासाठी देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा घोडे बाजाराला डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे। या बाजारात जवळपास 1000 हून अधिक घोडे दाखल झाले असून 3 घोड्यांची खरेदी देखील झाली आहे। नागपुरात 28 महिन्यानंतर सोन्याच्या दरानं झळाळी घेतली आहे। नागपुरात सोन्याचा आजचा दर 54400 रुपये इतका आहे। याआधी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा दर 54000 होता। कामोटेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 82व्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांची प्रतिमा असलेली रांगोळी साकारली जाते। तब्बल 40,000 स्क्वेअर फुटांच्या रांगोळीसाठी 700 किलो रांगोळी वापरली असून नावडे इथले कला शिक्षक मंगेश खुटारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ही रांगोळी साकारण्यात येते। आणि यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।